प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ठरवलं तर सर्व काही शक्य असतं याचा प्रत्यय नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळतो. नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी आपली बांधिलकी जपत एक उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा वसवलंय आणि गावकऱ्यांनाही त्या वस्तीला जिल्हाधिकाऱ्यांचं नाव देऊन आपली कृतज्ञता दर्शवली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं हे पाचोरबारी गाव 2 वर्षापूर्वी जलप्रलयात अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. भिंत खचली, चूल विजली, होतं नव्हतं ते गेलं, हातात दमडी राहिली नाही. या जलप्रलयात रेल्वेचा पूलही वाहून गेला. पुढच्या काही काळात रेल्वेच्या पुलाची तातडीनं दुरुस्ती झाली. अख्खं गाव कोलमडून पडलेलं असताना या गावाला लढ म्हणायला उभे राहिले जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी. जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी पुढाकार घेत हे गाव पुन्हा वसवलं. सगळ्यांनी मदत केल्यामुळं आणि मी या लोकांचं मी कौतुक करतो, यांनी उभं राहिलं आणि त्यांनी जे सांगतो त्याच्या पुढचं जाऊन काम केलं आणि प्रत्येकाने शौचालय बांधली, शौचालयाचा वापर करतात, परसबागेकडं वळालेले आहेत, हे मला आनंद वाटतोय. आज सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडं आम्ही जातोय. आज पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेऊन आज या ठिकाणी मंडळी श्रमदान करताय. पाचोरबारीची ढकपुटी विस्मरणात गेली होती, मात्र जिल्हाधिकारी ग्रामस्थांना कुठलाही गाजाबाजा न करता मदत करत होते. स्वयंसेवी संस्थांवर पुनर्वसनाच्या देखरेखीची जबाबदारी दिली. कलशेट्टी स्वतः गावाला भेट देत गावातल्या सोयीसुविधांचा पाठपुरावा करत होते. गाव वसवण्यासाठी गावाबाहेरूनही आर्थिक मदत आणली. शासकीय योजनांचा लाभ किंवा नुकसान भरपाई तातडीनं मिळवून दिली. कलशेट्टी साहेबांच्या रूपात देवमाणूस भेटल्याची ग्रामस्थांची भावना आहे. म्हणूनच इथल्या रहिवाशांनी वसाहतीला डॉक्टर कलशेट्टी नगर असं नाव दिलंय. मोठं चॅलेंजिंगचं काम होतं की गावात आता गाव कसं उभारायचं, परंतु साहेबांच्या मदतीने व सगळ्यांच्या हिमतेने आम्ही हे काम करून दाखवलेलं आहे आज. आणि एकूण आज आम्ही 139 घरांचं बांधकाम हे पूर्ण केलेलं आहे. त्यात 59 घरे हे आम्ही डोनेशनने उभी केलेले, जे सामाजिक संस्था आहेत त्यांच्या मदतीने आज ही घरं उभी केलेले आहेत. तदनंतर शबरी आवास योजनेअंतर्गत 39 घरांचं काम पूर्ण केलेलं आहे. तसेच जे काही घरांची पडझड झालेली होती त्या घरांची दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे. डॉक्टर कलशेट्टी नगर हे प्रशासनातलं माणुसकी आणि कर्तव्याचं प्रतीक. व्यवस्था घडवायची की बिघडवायची हे बऱ्याच अंशी सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात असतं. या सगळ्या अधिकाऱ्यांनी कलशेट्टींचा आदर्श घेतला तर विकास कशाला म्हणतात ते नक्की सापडेल. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.